नमस्कार एवरीबडी। बाई का नाही एवढी बाद झाली का नाही, लेकरू चांगलं झोपलं होतं। आता इथं बसाय ना काय तवा आई तर कुठं बसली होती, झोपली होती। मग म्हणलं चला सर पाण्याला, मग म्हणतात झोप दे लेकराला। दुखतय खूप तय कळतय का, शेवटी नंदा त्या नंदाज किती बहिणी म्हणे धराव जाच ती जाच करणारच। चला मग उठले ते आणला काय हाय का नाही जरा तरी, आम्हाला जीव हाय का नाही सांगा बर। खोवळ पंचल की लागले काय राहतात आयला खोवळायला, आला त्यांना चला म्हणल्यावर आले नाही ते बोलत आणले मी हाताला। आता एवढा तुम्हाला सांगते मी, ह्यांच्या सगळं सरपणा का जात नाही माहितीये का, आवडलाय मोठं सरपण काढतात सगळं माझ्या बोकांडी माझ्या उरावर देतात। येऊस तर लेकरू बघा आता कसं चाला येत नाही बर, असलंच आहे कसं चालायचं काय सरकारी गहू येते या रेशन वर गहू येते तांदूळ तर खायचं ना खायचं, दुसरं काय काम नाही काय, मीठ मसाला दुनिया दारी अमुक तमुक लागतंय सगळं लागतंय सगळं लागतंय। मग सरपण कशाला लागतंय, सरपण कशाला लागतंय, सरपण चुलीत काय घालायचं का आपला हात एक आणि पाय एक आठ दिवस जळायचं ते बी वास घालणार सुटत वास घालणार सुटत पाच दिवस चाललंय काय सरपणाला आणि माझ्या हातात हवं काय दिलंय, पण मी चष्मा घालून ना सरपण काढणार आहे बघा की चष्मा आणलाय आणि मी सगळं वजन देते आता डोक्यावर तुम्ही नुसतं बघा राहिला चष्मा लावून असलंच बांधते नुसतं इथून तिथून मुळी आणि नाही उचलायचे डोक्यावर कोण तर खुत तर झाले पाहिजे बिचारे। लेकराच्या अंगाला मास तरी आहे का, आता आमच्या अंगाला मास आहे म्हणून आम्हाला आम्ही आणाव का सारखंच, मास नसलं म्हणून काय झालं, खाणं बोकडाच आणि राहणं मन लाकडाच कसं नितळा देऊ देऊ नितळा देऊ देऊच बोलतोय का नाही। नंदांचं कामच असतंय का नाही नितळा देऊन बोलायचं, तुम्ही सांग तुम्ही बोलताय का ना, बोलत असतात मला माहिती प्रत्येक नंदात बोलतेच पण मी नाही बोलत, मी फक्त त्यांना म्हटलं चला वज देते डोक्यावर मग याच्यात काय बोलली का मी सांगा बरं, नाही काय बोलली। नंदाला किती पण सांभाळा किती पण सांभाळा, तुम्ही तुमच्या तुमचे नणंद तुम्हाला जाच करते का, जाच करायला कुठं जाच करायला जाच पैसे टिकलीच ना एक दिवस बघा नणंद नणंद कसली असते तेच मला माहित नाही, ह्या नाल्यावर नणंद हो ना ऐकून घ्या ऐकून घ्या, आता ह्यांना ह्यांची नणंद एक दिवस सुद्धा टिकवली नाही, मी किती दिवस टिकवली तुम्ही काय माझी नणंद का मी तुमची नणंद, नाही नाही पण मी नणंद माझी टिकवली तुम्ही टिकवली का तुमची नणंद, एक दिवस बी नाही का म्हण टिकवायची ती थांबलीच नाही टिकवायला आणि मग तिला काय बांधून ठेवायची होती का टिकवायला बरं या हातात बघा डोळ्याला ऊन लागायला लागलं म्हणून बिचारी गॉगल घालायला। अव सरपणाला चालली या काट फिट मोडतील पायात म्हणून चष्मा घातलाय बघा, आता वज कसलं देते फक्त बघा चालू वाट ना की आता चालू वाट ना लय लांब यायचंय सरपणाला, आता हे रिकामच माझ तर असंच व्हायला लागलंय मला, फक्त मुळी देते डोक्यावर फक्त बघा तुम्ही, आता हे असं चिंध्या चिवडायचंय काय, हा असं चिंध्या हुडकायच्या एक चिंदी हुडकली दाव्या एक चिंदी हुडकली दाव्या, चला आता ह्या चट हुडकत नाही बया, आता ह्यांना बघा तुम्ही सरपण हुडका बांधा मी घेते डोक्यावर, म्हणजे मी सरपण गोळा करायचं बांधायचं चुंबळ करून तुमच्या डोक्यावर ठेवायचं बरं म्हणलं नाही मला उचलून घरी नाही म्हणून जा गाडी जाऊ द्या काय बघतोय रे बाया कधी बघितलं नाही त्या वय तुला काय माहिती आहे का नाही बाया कधी बघितलं नाही त्या काय त्याला माहिती नसेल बाया आहो त्याला बाया बघितल्या पण असली मॉडर्न बाई पहिल्यांदाच बघत असल म्हणून त्याला कसं असल सरपणाला बाई आली आणि गोगल घालून एक बाई इसती एक बाई गुटुड घेऊन उभा राहिली येड्यावनी आणि एक गोगल घालून मॉडेल कसला असल असल तर असल कसला मॉडेल फंटास्टिक मॉडेल आहे, तर सरपणाला आलोय आम्ही तर मी कशी दिसते सांगा एकदा
है ना फैंटास्टिक या पाक माझी इज्जत घालवाय लागलेत. नजर काढू का? नजर नका काढू. एक काम करा आता सरपण गोळा करा. मी तर शायनिंग करते जरा दोन चार रील्स बनवते. बर तुम्ही सरपण गोळा करा. बांधून झाल्यावर मला आवाज द्या, मी तुम्हाला उचलून देते. बर बर.